माझ्या लग्नाला दोन वर्षे झाले होते पण मला अजूनही मूल झाले नव्हते मी देवाला रोज प्रार्थना करायची की देवा मला एखादं मूल दे ज्याच्या आधाराने मी माझं आयुष्य जगेल माझी सासू खूप हट्टी स्वभावाची होती जेव्हा मी लग्न करून या घरी आले तेव्हा मला तिचं खरं रूप समजलं पहिल्या दिवसापासूनच माझी सासू मला त्रास देऊ लागली जर मी तिचं एखादं काम नाही ऐकलं हो तर ती माझ्या नवऱ्याला माझ्याविरुद्ध भडकवायची त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते लग्नाला आता दोन वर्षे झाली होती पण दोन वर्षे होऊनही अजूनही मूल झाले नाही त्यामुळे सासू मला सतत टोमणे मारू लागली ती मला रोज टोचून बोलायची त्यामुळे मला खूप दुःख व्हायचं मी सतत उदास राहू लागले माझ्याकडे या गोष्टीवर काहीच पर्याय नव्हता मी माझ्या माहेरी आल्यानंतर माझ्या आईला मी माझा प्रॉब्लेम सांगितला तेव्हा माझी आई एका साधूबाबाकडे घेऊन गेली आणि आईने त्या साधूबाबांना माझ्याबद्दल आणि माझा काय प्रॉब्लेम मा आहे हे सर्व सांगितले तेव्हा ते, ते साधू म्हणाले जे की जेव्हा तुझी सासू तुझ्याशी भांडेल किंवा तुला टोमणे मारेल तेव्हा तू गप्प बसायचं म्हणजे तुझी सासू आपोआप शांत बसेल त्यामुळे भांडण होणारच नाही त्या साधूबाबाकडून आल्यानंतर मी परत माझ्या सासरी आले आणि नेहमीसारखं कामात व्यस्त राहू लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी बोलेल तेव्हाच माझे सासू मला बोलू लागली जर मी गप्प बसले असेल तर तीही गप्प बसलेली असायची त्या साधूचं बोलणं खरं ठरलं होतं मी माझ्या सासूच्या कोणत्याच प्रश्नाचे उलट उत्तर देत नव्हते उलट ऐकून न ऐकल्यासारखं करायचे काही दिवसानंतर घरी खूप शांतता जाणवू लागली पण माझ्या सासूच्या डोक्यातून लेकराचं भूत काही जात नव्हतं म्हणजे तिला फक्त या घरासाठी वारस हवा होता त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल ती म्हणू लागली की मला तर नातू हवा आहे मग त्यासाठी तू काहीही कर पण मला नातू दे तू वान आहेस असं मला माझी सासू म्हणू लागली मी मात्र गप्प राहून काळजावरचे घाव सोसत राहायचे मी खूप टेन्शनमध्ये होते माझा नवरा पण माझी साथ देत नव्हता पण काही दिवसानंतर देवाने मला आशीर्वाद दिला आणि त्याच्या कृपेने मला समजलं की मला दिवस गेले आहेत आणि मी प्रेग्नेंट आहे जेव्हा मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसाची ही गोष्ट आहे माझी सासू माझ्या रूममध्ये आली आणि मला शुभेच्छा देऊन मला म्हणू लागली की देवाने तुझ्यावर कृपा केली आहे तू तु आता तुझी खूप काळजी घे तू कोणत्याच कामाला हात लावू नकोस मला तर फक्त या घराला वारस पाहिजे मी माझ्या सासूच्या होला हो म्हणत मान हलवत राहिले मी विचारात पूर्ण हरवून गेले होते तेव्हा माझ्या सासूने माझ्यासमोर तिची जुनी चप्पल केव्हा ठेवली हे सुद्धा मला समजलं नाही ती म्हणाली की तुला ही चप्पल पायात घालायची आहे ही चप्पल तुला पूर्ण नऊ महिने पायातून काढायची नाही मी माझ्या सासूचं असं बोलणं ऐकून खूप आश्चर्यचकित झाले आणि बोलले सासूबाई तुम्ही असं सा का म्हणत आहात माझा प्रश्न ऐकताच माझी सासू म्हणाली जास्त बोलू नकोस मी जसं सांगत सा आहे तसेच कर नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही मी गप्प बसले पण मी सुद्धा मनात ठरवलं होतं की काहीही झालं तरी मी ह्या चपला घालणार नाही मी माझ्या सासूने दिलेल्या चपला घातल्या आणि बाहेर जाऊ लागले तेव्हा सासूबाईंनी मला रूमच्या बाहेर जाण्यापासून अडवलं आणि त्या म्हणाल्या तू बाहेर जाऊ नकोस तू फक्त आराम कर बाकीचं काम मी करेन माझे सासू रूममधून गेल्यानंतर मी खूप विचारात पडले विचार करू लागले की या चपलांमध्ये असं काय आहे की माझी सासू तिच्या ह्या जुना चपला मला पूर्ण नऊ महिने पायात घालण्यासाठी सांगत आहे मला तर हेच समजत नव्हतं की मी पूर्ण नऊ महिने या चपला माझ्या पायात कशी काय घालू शकेल कारण त्या जुन्या आणि खराब चप्पलांना पाहूनच मला घाबरल्यासारखं होत होतं मला टेन्शन येत होतं की जर मी सासूला ही चप्पल घालण्यापासून नकार दिला तर काय होईल आणि याही गोष्टीचं टेन्शन मला येत होतं की मला सासूने तिच्या चपला घालायला का सांगितले असेल मला आता तिसरा महिना लागला होता आणि तेव्हा अचानक माझा नवरा काही कामानिमित्त बाहेर गेला आणि त्यांना परत येण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागणार होते त्यांनी मला माझी काळजी घेण्यासाठी सांगितले ते माझ्या सासीचा आशीर्वाद घेऊन निघून गेले माझ्या नवऱ्याविना मला खूप एकटे एकटं वाटत होतं माझी सासू कामाशी काम ठेवणारी बाई होती मी कधी कधी विचार करायचे की जर मला पहिली मुलगी झाली तर माझी सासू काय करेल कदाचित ती मला या घरात राहू देणार नाही माझी सासू रोज माझ्या रूममध्ये येऊन जायची आणि पाहायची की मी तिची दिलेली चप्पल घातली आहे की नाही तिचं एवढंच म्हणणं होतं की माझ्या पायात जी चप्पल आहे ती मी काढून ठेवू नये माझ्या नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता माझी सासू माझी खूप काळजी घेत होती दुपारी मला खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं त्यामुळे मी थोड्या मोकळ्या हवेत पाय मोकळे करावे म्हणून टेरेसवर गेले होते टेरेसवर गेल्यानंतर तिथे मी जे पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली मी तिथे पाहिलं की तिथे माझ्या सासूच्या पायाच्या मापाच्या खूप साऱ्या चपला ठेवल्या होत्या आणि सोबत आणखीन काही वस्तू ठेवल्या होत्या त्याबद्दल मला माहीत नव्हते याआधी मी त्या वस्तू कधीच पाहिल्या नव्हत्या त्या वस्तू पाहिल्यानंतर मी खूप निरखून त्या चप्पलांकडे आणि त्या वस्तूंकडे पाहत होते मला पूर्ण विश्वास होता की हे सर्व सामान माझ्या सासूचं आहे पण ती तिची जुनी चप्पल दुसऱ्यांना का देते या चप्पलमध्ये असं काय आहे या सर्व प्रश्नांनी माझ्या डोक्यात गोंधळ घातला होता मला ती चप्पल घालायची नव्हती त्यामुळे मी माझ्या सासूला सांगण्यासाठी गेले की मला माझ्या आईला भेटायला जायचं आहे तेव्हा माझ्या सासूने नकार दिला आणि म्हणाली की तुझ्या आईला इथेच बोलवून घे पण माझा उतरलेला चेहरा पाहून तिने होकार दिला आणि ती म्हणाली तू तु तुझ्या आईला भेटायला जाऊ शकतेस पण स्वतःची काळजी घे मी माझ्या सासूचा निरोप घेतला आणि ऑटो रिक्षाने माझ्या माहेरी आले मी माझ्या आईला सांगितलं की माझी सासू जबरदस्तीने तिची जुनी चप्पल मला घालायला लावत आहे तेव्हा हे ऐकून माझी आई सुद्धा आश्चर्यचकित झाली आणि ती विचार करू लागली की याचा अर्थ काय असेल मी माझ्या आईला म्हटलं की आपण आत्ताच्या आत्ता मार्केटमध्ये जाऊ आणि माझ्यासाठी या चप्पलांसारखी एक चप्पल खरेदी करू कारण मला या सासूच्या जुन्या चप्पलांपासून सुटका करून घ्यायची आहे माझी आई मला मार्केटमध्ये घेऊन आली आणि आम्ही तिथून माझ्या सासूच्या चपल्यासारखी एक चप्पल खरेदी केली मी ते खरेदी केलेली चप्पल पायात घातली आणि माझ्या सासूने दिलेली चप्पल तेथील कचराकुंडीत टाकून दिली आणि आम्ही घरी परतलो मला आता खूप चांगलं वाटत होतं माझी माझ्या सासूच्या चपलांपासून सुटका झाली होती त्या चप्पलमुळे मला खूप त्रास होत होता मी नव्या चप्पलांना थोडंसं घासलं आणि त्या चपला जुन्या दिसतील असं बनवलं पण मला हे समजत नव्हतं की मी असं का करत आहे मला तर असं वाटत होतं की माझा श्वास कोंडत आहे आणि तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की हे सर्व चप्पल बदलल्यामुळे होत असावं मी जेव्हा संध्याकाळी घरी आले तेव्हा माझे सासू माझी वाट पाहत बसली होती मी जेव्हा घरात पाय ठेवला तेव्हा माझ्या सासूची नजर माझ्या पायावर गेली ती हे पाहत होती की मी त्यांनी दिलेली चप्पल घातली आहे की नाही माझ्या पायात चप्पल बघून त्यांना विश्वास बसला की माझी उत्कंठा वाढली होती माझ्या सासूच्या अशा वागण्याने मला विचार करणे भाग पडले होते की इतक्या खराब चप्पलांचा माझ्या गरोदरपणाशी काय संबंध असेल मला काहीही करून या गोष्टीमागचं सत्य जाणून घ्यायचं होतं पण माझ्या सासूकडे पाहून असं वाटत होतं की मला या गोष्टीमागचं सत्य कळेल की नाही कारण त्यांची नजर कावड्यासारखी होती आणि त्या सतत माझ्यावर लक्ष ठेवायच्या मी खूप दिवसापासून एका संधीची वाट पाहत होते आणि आज अखेर मला ती संधी मिळाली होती एके दिवशी माझ्या सासूला तिच्या मैत्रिणीच्या घरी जायचं होतं आणि माझ्यासाठी हीच खूप महत्त्वाची संधी चालून आली होती माझ्या सासूने जायची तयारी केली आणि जाताना मला चप्पल पायातून न काढायचा सल्लाही देऊन गेली त्या बाहेर पडताच मी त्यांच्या रूममध्ये आले आणि त्यांच्या रूममध्ये इकडे तिकडे पाहू लागले कदाचित मला त्या चपलांविषयी काही समजेल मी खूप चिंतित होऊन इकडे तिकडे फिरत होते पण माझ्या हाती काहीच लागलं नव्हतं तेव्हा अचानक माझी नजर कपाटावर ठेवलेल्या धुळेने माखलेल्या पुस्तकावर पडली मी खूप आश्चर्याने त्या पुस्तकांकडे पाहिलं कारण माझी सासू तर फक्त पाचवी शिकली होती मग ही एवढी पुस्तकं कोण वाचत असेल ही गोष्ट मला विचार करायला लावणारी होती मी खुर्चीवर चढून कपाटावरील ती पुस्तके खाली काढली जी खूप जुनी दिसत होती मला अगोदर वाटत होतं की मी ती पुस्तकं काढू नये पण मला खरं काय आहे ते जाणून घ्यायचंच होतं मी जेव्हा ती पुस्तके उघडले तेव्हा ते पुस्तके उघडताच मला आश्चर्याचा धक्काच बसला मी खूप लक्षपूर्वक एक एक पान उलटून बघू लागले त्या पुस्तकांमध्ये खूप जुने फोटो होत्या त्यामध्ये एक हँडसम माणूस एका मुलाला घेऊन उभा होता पण एक गोष्ट या पुस्तकात खूप आश्चर्याची होती ती म्हणजे प्रत्येक फोटोच्या मागे चप्पल काढली होती मी सासूबाई येण्याअगोदर सर्व रूम आवरली आणि बाहेर आले माझा जीव खूप घाबरला होता मला वाटत होतं की इथे काहीतरी वेगळं नक्कीच आहे जे की मला माहीत नाही मी विचार करू लागले की अशी कोणती गोष्ट असेल की जी मला माहीत नाही माझ्या सासूच्या मागचं रहस्य काय असेल काय कारण असेल का असे? का असे? का असे? की त्यांनी मला त्यांच्या जुना चपल्या घालण्यासाठी दिल्या आहेत मी देवाजवळ रोज एकच प्रार्थना करायचे की देवा माझं मूल सुखरूप जन्माला येऊ दे माझी सासू आता घरी आली होती आणि तेव्हापासून ती घरी आली होती तेव्हापासून तिने स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवलं होतं मला खूप आश्चर्य वाटत होतं कारण की जेव्हापासून माझी सासू घरी आली होती तेव्हापासून ती गप्प गप्प होती मला समजायला वेळ लागला नाही की ती कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे मी आमच्या दोघांसाठी जेवण बनवलं आणि त्यांना जेवायला बोलवण्यासाठी मी त्यांच्या रूमकडे गेले मी त्यांच्या रूमचा दरवाजा वाजवला आणि त्यांना आवाजही दिला पण रूममधून कसलाच आवाज येत नव्हता मला वाटलं की माझी सासू झोपली असेल मी परत आले रात्रीचे दहा वाजले होते मी किचनमध्ये दूध गरम करत होते तेव्हा मी पाहिलं की माझी सासू अंगावर शॉल घेऊन चेहरा झाकून दबक्या पावलांनी आवाज न करता कुठेतरी जात होती मी घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटत होतं की माझी सासू एवढ्या रात्री कुठे जात होती जेव्हापासून सासू तिच्या मैत्रिणीला भेटून ते आली तेव्हापासून ती बाहेर आली नव्हती मी गॅस बंद केला आणि माझ्या सासूच्या मागे मागे जाऊ लागले माझी सासू एका विरान जागेवर आली जिथे कुणीच नव्हते ती एका मोडक्या तोडक्या दरवाजासमोर येऊन थांबली आणि दरवाजा वाजवू लागली काही वेळानंतर त्या घरातून पन्नास ते पंचावन्न वर्षाचा माणूस बाहेर आला आणि माझ्या सासूशी काहीतरी बोलून तो तिला आतमध्ये घेऊन गेला मी हे सर्व पाहत होते माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता माझ्या डोक्याने काम करायचंच बंद केलं होतं मी विचार करू लागले की माझी सासू एवढ्या रात्री इथे काय करण्यासाठी आली असेल इथे येण्यामागचा काय हेतू असेल आणि माझी सासू इथे येताना तिच्या हातात एक बॅगसुद्धा घेऊन आली होती पण त्या बॅगेत काय होतं ते मात्र मला दिसलं नव्हतं मी त्या घराच्या दिशेने जाऊन मोडक्या दरवाज्यातून आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करू लागले पण मला काहीच दिसत नव्हतं तेव्हा अचानक मला जाणवलं की कुणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे मला तर असं वाटलं की माझ्या शरीरातून आता माझा जीवच निघून जाईल मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागले पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता मी घाबरत घाबरत मागे वळून पाहिलं भीतीने तर माझ्या डोळेच बाहेर पडायची वेळ आली माझ्या मागे माझी सासू उभी होती जी मला खूप विचित्र नजरेने बघत होती मी खूप घाबरून माझ्या सासूकडे बघत होते कारण माझ्यासमोरच ती या घरात गेली होती तर मग बाहेर कशी आली माझी सासू मला काहीच बोलली नाही आणि माझा हात पकडून मला घरी घेऊन आली घरी येताच ती माझ्यावर ओरडू लागली आणि मला म्हणू लागली की तू तिथे काय करण्यासाठी गेली होतीस माझा पाठलाग करायची तुझी हिंमत कशी झाली तुझ्याकडून घर तर सांभाळलं जात नाही आणि आता तू माझी जासूसी करत आहेस मी माझ्या सासूच्या बोलण्याने खूप घाबरले होते मला तर असं वाटत होतं की आता माझी सासू मला जिवंत सोडणार नाही मी माझ्या सासूची माफी मागू लागले पण माझी सासू मला काहीच बोलली नाही माझी सासू तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून घेतला मी खूप घाबरले होते कारण माझा नवरा आता घरी येणार होता मला तर भीती या गोष्टीची वाटत होती की माझी सासू आता माझ्या विरोधात माझ्या नवऱ्याला काय सांगेल मी माझ्या रूममध्ये आले आणि लगेच आईला फोन लावून घडलेली सर्व घटना मी माझ्या आईला सांगितली माझी आई स्वतःसुद्धा खूप टेन्शनमध्ये आली की माझी सासू हे सर्व काय करत आहे मी माझ्या आईला सासूचा मूड चांगला करण्यासाठी काही उपाय आहे का ते विचारलं त्यावर आईने मला माझ्या सासूसाठी तिच्या आवडीचा सा पदार्थ बनवण्यासाठी सांगितलं मी संध्याकाळसाठी स्वयंपाक केला आणि सासूच्या आवडीचे जेवण तयार केले स्वयंपाक तयार होताच मी जेवणासाठी सासूच्या रूमचा दरवाजा वाजवू लागले माझ्या सासूने दरवाजा उघडला आणि ती रागाने मला म्हणाली काय काम आहे उगाच दरवाजा का वाजवत आहेस मी माझ्या सासूचा हात हातात घेतला आणि म्हणाले सासूबाई मी तुमच्या आवडीचं जेवण केलं आहे माझ्या सासूने माझ्याकडे रागाने पाहिलं जणू काही तिला काहीतरी सांगायचं आहे असं वाटत होतं तिने माझा हात धरला आणि जेवणाच्या टेबलजवळ येऊन ती थांबली मी माझ्या सासूच्या आवडीची बिर्याणी केली होती मी तिला जेवायला वाढतच होते की दरवाजा वाजला मी दरवाजा उघडण्यासाठी जाऊ लागले तेव्हा माझी सासू म्हणाली थांब मी दरवाजा उघडते तेव्हा समोर माझा नवरा हातात बॅग घेऊन उभा होता माझा नवरा फ्रेश होऊन आला मी त्यांच्यासाठी जेवणाचे ताट वाढू लागले आम्ही सर्वजणं जेवण करू लागलो माझा नवरा प्रवासातील गोष्टी माझ्या सासूला सांगू लागले मी मात्र वेगळ्याच विचारात हरवून गेले होते मी माझ्या रूमकडे जात होते तेव्हा माझ्या सासूने मला मागून आवाज दिला आणि मला तिथेच थांबवलं कारण मला माहीत होतं की मला इथे थांबवण्यामागचं कारण म्हणजे मला काहीतरी ऐकून घ्यावे लागणार होते पण मी सासूची माफी मागितली त्यामुळे त्यांनी आशिषला काहीही सांगितले नाही मी देवाचे आभार मानले आणि माझ्या रूममध्ये निघून गेले मी जेव्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा माझ्या डोक्यात सगळ्या गोष्टी फिरू लागल्या काल जे घडलं होतं ते बिलकुल बरोबर नव्हतं काहीतरी तरी होतं जे आम्हा सगळ्यांपासून लपवलं जात होतं मला पूर्ण रात्र झोप लागली नाही माझ्या डोक्यात हात विचार घुमत होता की या चपलांच्या रहस्यावरून पडदा कसा उठवावा सकाळ होताच मी माझी सर्व कामे करून घेतली आणि माझ्या सासूकडे जाऊन बसले ती मला मुलाविषयी सांगू लागली मला ऐकावं वाटलं म्हणून मी पण ऐकू लागले पण मला त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता एक प्रेम दिसत होतं मी खूप लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होते कारण की आज पहिल्यांदाच मला आशिषच्या लहानपणाविषयी सांगत होत्या त्या मला त्यांचं पूर्व आयुष्य आणि आशिषविषयी सांगत होत्या जेव्हा ते मला हे सर्व सांगत होत्या तेव्हा मधून मधून घड्याळाकडे पाहत होत्या त्या अचानक एकदम उठल्या आणि पटकन त्यांच्या रूममध्ये गेल्या जेव्हा त्या रूममधून बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या हातामध्ये कालचीच बॅग होती मी कालच्या घटनेमुळे खूप घाबरले होते त्यामुळे मी त्यांना काहीच विचारलं नाही माझी सासू हळूहळू पावलं टाकत निघून गेली मी खूप आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते असं वाटत होतं की खूप महत्त्वाची वस्तू आहे त्यात आणि त्यांना ती गमवायची नाही मी हार मानली नाही मी वेषांतर केलं आणि माझ्या सासूचा पाठलाग केला माझी सासू आजही त्याच घरी गेली होती जिथे काल पण आली होती माझी त्या घराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती असं काय आहे की माझी सासू रोज रात्री या घरी येते त्यांची अशी कोणती वस्तू आहे जी इथे लपून ठेवली आहे मी पाहिलं की जवळजवळ अर्ध्या तासानंतर माझी सासू त्या घराच्या बाहेर आली तेव्हा त्यांच्या हातात ती बॅग नव्हती मी आता ठरवलं की हे घर तर मी पाहिलं आहे पण उद्या या घरात जाऊन घरातील रहस्यावरून पडदा उठवायचा माझी सासू घरी पोहोचण्याअगोदर मी घरी पोहोचले आणि कामांमध्ये व्यस्त झाले जेव्हा माझी सासू घरी आली तेव्हा मला किचनमध्ये काम करताना पाहून त्या टेरेसकडे गेल्या मी पण त्यांचा पाठलाग करत टेरेसवर पोहोचले टेरेसवर आल्यानंतर पाहिलं तेव्हा माझी सासू कोपऱ्यात बनवलेल्या स्टोअर रूममध्ये गेली आणि त्या स्टोअर रूममधील माझ्या नवऱ्याची जुनी कपडे त्या बॅगमध्ये भरत होती मला वाटलं की सारे ते सारे एखाद्या गरीब माणसाला द्यायचे असतील मी डोक्याला हात लावून खाली आले आता माझ्या सासूचं हे रोजचंच झालं होतं माझी सासू माझा नवरा म्हणजे आशिष येण्याच्या अगोदर त्या मोडक्या घरामध्ये जायची आणि त्या घरी येण्याच्या अगोदर घरी यायची मी काही दिवस हे सगळं बघत राहिले मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटलं की एके दिवशी माझी सासू मला दहा दिवस माहेरी जाऊन राहायला सांगू लागली कारण आजपर्यंत मला माझ्या सासूने माहेरी जाण्यास सांगितलं नव्हतं पण आज त्या दहा दिवस राहण्यासाठी म्हणत होत्या मला कळून चुकलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे माझं जायचं मन तर नव्हतं मी नाही म्हणणार होते की तेवढ्यात आशिषसुद्धा मला माहेरी जायला नाही म्हणाले आशिषने नाही म्हणताच माझी सासू नाराज झाली मी घरातील सर्व कामे आवरून घेतली आणि आशिषचे कपडे काढून ठेवू लागले तेव्हा मला दरवाजाचा आवाज आला गडळात दहा वाजले होते माझी सासू त्या घरी जाण्यासाठी निघाली होती मी आज ठरवलं होतं की या चपलांचं आणि त्या जुन्या घराचं रहस्य जाणून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही मी माझ्या सासूच्या मागे जाऊन त्या घरात घुसले आणि ते घर बघू लागले मी भिंतीच्या पाठीमागे लपून सगळं बघत होते ते घर कमी आणि खंडर जास्त वाटत होतं मी पाहिलं की तिथे फक्त एक बेड आणि काही खायचं सामान होतं तेव्हा मला माझ्या सासूचा आवाज ऐकू आला जी एका मुलीसारख्या दिसणाऱ्या मुलाला कपडे देत होती मी जेव्हा त्या मुलाचा चेहरा पाहिला तेव्हा तर माझ्या माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तो मुलगा एकदम आशिषसारखा दिसत होता पण तो थोडं विचित्र होता त्याचे राहणीमान एकदम मुलीसारखे होते मला त्या मुलाच्या बेडजवळ चपलांचा ढीक दिसला मला तर समजले नाही की मी केव्हा त्या बेडजवळ आले आणि माझ्या सासूच्या समोर येऊन उभी राहिले आज मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी होती मी माझ्या सासूला विचारलं हे सगळं काय आहे सासूबाई हा मुलगा कोण आहे आणि तुम्ही याला इथे असं कैद करून का ठेवलं आहे माझे बोलणे ऐकून माझ्या सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्यांना माहीत झालं होतं की मला हे सगळं समजलं आहे माझी सासू पटकन खाली बसली आणि ती म्हणाली माझ्या लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर माझ्या सासूला फक्त मुलगाच हवा होता ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि मूल होण्याचे औषध देऊ लागली त्यानंतर मला दोन जुडी मुलं झाली दोन्ही मुलं हळूहळू मोठी होऊ लागली त्यांच्या राहणीमानात पण बदल होऊ लागला आणि जेव्हा माझ्या सासूला समजले की दुसरा मुलगा किन्नर आहे आणि आता घराण्याची इज्जत जाईल आणि बदनामी होईल म्हणून ती माझ्या दुसऱ्या मुलाला घराच्या बाहेर काढण्यासाठी सांगू लागली नाहीतर ती स्वतः या घरातून जाईल अशी धमकी देऊ लागली मी खूप रडले पण त्यांना माझी थोडीही दया आली नाही माझ्या नवऱ्याने मला खूप त्रास दिला आणि ह्या मुलाला स्वतःचं मूल मांडण्यास नकार दिला मी रोज देवाजवळ प्रार्थना करायचे की सगळं काही ठीक होऊ दे पण माझ्या नवऱ्याने किन्नर मूल जन्माला आल्यामुळे मला घटस्फोट दिला दोन्ही मुलं घेऊन मी शहरात आले आणि बदनामीच्या भीतीने मी माझ्या मुलाला लपवून ठेवले हे जग खूप वाईट आहे जर लोकांना हे समजलं असतं तर त्यांनी आम्हाला पण जगू दिले नसते आशिषला पण लोकांनी नावं ठेवली असती त्यामुळे मी या माणसाची मदत घेतली आणि याला देवाच्या चरणी अर्पण केले हा माझा मुलगा जो पण आशीर्वाद देतो तो आशीर्वाद खरा होतो एके दिवशी माझी अशा बाईसोबत ओळख झाली की जिला सात मुली आहेत ती खूप गरीब होती तिला मुलगा हवा होता मी त्या बाईला माझ्या मुलाचा आशीर्वाद घ्यायला सांगितलं आणि माझ्या मुलाने घातलेली चप्पल त्या बाईला दिली तर देवाच्या कृपेने त्या बाईला मुलगा झाला तेव्हापासून मी अशा बायकांची मदत करू लागले की ज्या खूप मजबूर आहेत त्या बायकांना मी माझ्या मुलाला आशीर्वाद घ्यायला लावायचे आणि त्या बदल्यात मी त्यांच्याकडून फक्त आनंदच घ्यायचे आनंद दर या गोष्टीचा होता की माझा मुलगा कुणाच्या तरी कामी येत आहे हे सगळं असं चालू राहिलं आणि जेव्हा मला समजलं की तू प्रेग्नेंट आहेस तेव्हा मी तुला माझ्या मुलाची चप्पल घालायला दिली पण मी कोणालाच कधी सांगितलं नाही की ही चप्पल माझ्या मुलाची आहे मी त्या बायकांना माझ्या मुलाच्या पायातून ती चप्पल काढून द्यायचे आता तुला हे सगळं माहीत झालं आहे मी तुझ्यासमोर हात जोडते की माझ्या मुलाबद्दल तू कुणाला सांगू नकोस माझे सासू हमसून हमसून रडत होती मी माझ्या सासूला वचन दिले की मी हे कुणाला सांगणार नाही मी माझ्या सासूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणू लागले की एक आई अशी पण असू शकते का मला आता अश्रू अनावर झाले होते मागे उभा असलेला आशिषचा भाऊ घाबरत घाबरत मला बघत होता मी त्याला माझ्याकडे बोलावलं आणि प्रेमाने जवळ घेतलं मी मनामध्ये विचार करू लागले की लोक वाईट नसतात तर त्यांना वाईट बनवलं जातं आणि त्या लोकांचा आशीर्वाद तुमचं जीवन बदलून टाकतो हे लोक स्वतः तर किन्नर बनत नाहीत ना यांना पण देवानेच बनवलेलं असतं जर त्याला ही देवाने बनवलेलं आहे तर मग त्याच्यामध्ये आणि माणसामध्ये फरक का केला जातो त्यांचा तिरस्कार न करता त्यांना मानसन्मान दिला पाहिजे आणि अशा लोकांना इज्जत तेच लोक देऊ शकतात ज्यांची स्वतः काही इज्जत असते